एकीकडे इस्रायल आणि हमासचं युद्ध दुसरीकडे रशिया युक्रेनचं युद्ध या सगळ्यात आणखीन एक धक्कादायक घटना घडली एकोणीस मे दोन हजार चोवीसला इराणच्या उत्तरेकडच्या घनदाट जंगलात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियान यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाला राष्ट्राध्यक्ष इराणच्या व्यवस्थेत खरंच किती महत्त्वाचे होते सध्याच्या आंतरराष्ट्रीय समीकरणांमध्ये यामुळे आता काही बदल होतील का इराणचा पुढचा नेता कोण असे अनेक प्रश्न आता उभे आहेत या सगळ्याबद्दल बोलणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर इब्राहिम रईसी हेच इराणचे सर्वोच्च नेते होतील असं मानलं जात होतं अली खामेनी आत्ता पंच्याऐंशी वर्षांचे आहेत नेतृत्वाची पोकळी निर्माण होणार का या शंकांकडे जाण्यापूर्वी आधी हे पाहूया की इराणची राजकीय व्यवस्था कशी आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली तेव्हा तिथली राजेशाही उलथवून टाकण्यात आली अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली नवीन राजकीय व्यवस्था अस्तित्वात आली जिला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण असं नाव देण्यात आलं तोपर्यंत सत्तेत असलेल्या शाह यांचा कल देशाला आधुनिकीकरण आणि पाश्चात्य विचारांकडे नेण्याकडे होता क्रांतीनंतर आयातुल्ला हे इराणचे सर्वेसर्वा झाले अयातुल्ला हेच न्यायपालिका लष्कर आणि सरकारी प्रसारमाध्यमांच्या प्रमुखांची नियुक्ती करतात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची निवडसुद्धा अली खामेनी यांनी जाहीर केली होती परत मागे जाऊया अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर अयातुल्ला अली खामेनी यांची जून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आजीवन नियुक्ती करण्यात आली याशिवाय इराणच्या इस्लामिक व्यवस्थेचं संरक्षण करण्यासाठी इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरची स्थापना केली गेली रेव्होल्युशनरी गार्ड्स हे आयातुल्ला आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या अत्यंत जवळचं दल मानलं जातं रेव्होल्युशनरी गार्ड्समध्ये एक लाख नव्वद हजारांपेक्षा जास्त सैनिक असल्याचा अंदाज आहे त्यांची विभागणी भूदल नौदल आणि हवाई दलात करण्यात आली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे इराणची अण्वस्त्र ही रेव्होल्युशनरी गार्ड्सच्याच अधिकार कक्षेत येतात कट्टर विचारसरणीच्या इब्राहिम रईसींच्या अपघाती मृत्यूमुळे इराणची धोरणात्मक दिशा विस्कळीत होण्याची किंवा इस्लामिक प्रजासत्ताकाला कोणत्याही स्वरूपाचा धक्का बसण्याची शक्यता नाही आहे उलट पुराणमतवादी नेत्यांची इराणच्या सत्तेवरची पकड आणखी घट्ट होऊ शकते आताचं सरकार हे रईसी यांच्या मृत्यूचं मोठं भांडवल करेल स्वतःची कार्यक्षमता दाखवण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेला धरून राहील त्याचवेळी कट्टरपंथीयांना एकत्र ठेवतील आणि खामेनी यांच्यासोबत ज्यांची निष्ठा असेल अशा नव्या नेत्याची निवड करतील असं मत हाऊस थिंक टँकमधले मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतल्या घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर सनम वकील यांनी व्यक्त केलं राष्ट्राध्यक्ष हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असले तरी इराणमध्ये निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सर्वोच्च नेत्याकडेच आहे परराष्ट्र धोरण आणि त्यातही खास करून आखाती भागातलं परराष्ट्र धोरण ठरवण्याचे अधिकार इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोरकडे त्यामुळे इराणचं राष्ट्रीय धोरण आणि परराष्ट्र व्यवहार यात कोणताही बदल किंवा उलथापालत होण्याची शक्यता दिसत नाही रईसींच्या मृत्यूनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटली इराणमध्ये एकीकडे शोक व्यक्त केला जात असताना सक्तीने देशाबाहेर राहावं लागत असलेल्या काही इराणी लोकांनी आनंद साजरा केला एकोणीसशे ऐंशीच्या दशकात राजकीय कैद्यांना सामूहिक मृत्यूदंड देण्यात निर्णायक भूमिका बजावल्याचा आरोप इब्राहिम रईसी यांच्यावर होता त्यामुळे रईसींचे विरोधक त्यांच्या निधनाबद्दल दुःखी नाही आहेत त्यांच्या मृत्यूमुळे इराणमधल्या व्यवस्थेला धक्का लागेल अशी काहींना आशा असली तरी प्रत्यक्षात याची शक्यता अत्यंत क्षीण असल्याचं तज्ज्ञ सांगतात सध्या इराणमध्ये घडणाऱ्या घडामोडींबाबत तेहरान विद्यापीठाचे प्राध्यापक मोहम्मद मरांडी यांनी बी बी सीशी बोलताना सांगितलं पाश्चिमात्य जगताला जवळपास चाळीस वर्षांपासून वाटतंय की इराणची व्यवस्था कोलमडू शकते किंवा तसं अपेक्षित होतं मात्र इराण आपली व्यवस्था चमत्कारिकरित्या टिकवू नये आणि पुढेही तशीच राहण्याची शक्यता आहे रईसी यांच्या जाण्यानं असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स म्हणजे तज्ज्ञांच्या समितीतली एक जागा सुद्धा रिक्त झाली आहे आणि ती लवकरात लवकर भरणं आवश्यक आहे ही समितीच इराणच्या नव्या आयातुल्लांची म्हणजे सर्वोच्च नेत्याची निवड करते जे या देशासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि दूरगामी परिणाम करणारं सत्तांतर असतं आता इराणसमोर तातडीचं आव्हान असणार आहे ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचं इराणचे उपराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मखबेर यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष करण्यात आलंय पण देशात राष्ट्राध्यक्षाच्या निधनानंतर किंवा तो पदावरून गेल्यानंतर पन्नास दिवसांच्या आत नवीन निवडणुका घेतल्या जाणं अपेक्षित आहे इराणसाठी हा बदलांचा काळ असला तरी यामुळे मोठी उलथापालत होईल असं दिसत नाही तुम्हाला याबद्दल आणखी कुतूहल असेल तर बी बी सी मराठीवर याविषयी तुम्ही सविस्तर वाचू शकता धन्यवाद